सो गाइज आपल्या 8 मित्रांसाठी अजून एक लँडस्केप आहे जो मी आता व्ह्यू दाखवणार आहे. तो मुस्लिम मंदिराचा आहे. तिथे तिथे एक नदी गेलेली आहे, ग्रीनरी आहे, परफेक्ट लँडस्केपसाठी बॅलन्स मुवमेंट आहे. सो आपण जेव्हा लँडस्केपसाठी स्पॉट निवडतो त्यावेळेला ही एक गोष्ट बघायची की पूर्ण फ्रेममध्ये बसणारी गोष्ट ही बॅलन्स होती आहे का. या मुवमेंटवरती आपण जेव्हा आर्ट करणार किंवा या मुवमेंटवरती आपण जेव्हा लँडस्केप करणार तेव्हा परफेक्ट आपल्याला एक ऑब्जेक्ट मिळतंय. जो मंदिर आहे त्याला आपण फोकसमध्ये ठेवू शकतो आणि बाकीचा आउट ऑफ फोकस करू शकतो. काम आपण मंदिरात जास्त करू शकतो कारण तो आर्किटेक्चरचा भाग आहे. पण जर तुम्हाला मंदिराला आउट ऑफ फोकस टाकायचं आहे आणि फक्त वेव्ज, ह्या ज्या पाण्याच्या वेव्ज आहेत आणि तिथे एक सुंदर पक्षी बसलेला आहे व्हाईट कलरचा, तर त्याला फोकस करायचं असेल आणि वेव्सला पाण्याच्या फोकस करायचं असेल तर आपण तेही करू शकतो. आणि बाकीची सगळी सिटी जी मागे सगळे घरं आहेत, नारळाची झाडं आहेत, त्यांना आउट ऑफ फोकस करू शकतो. त्याच्यानंतर तुम्ही जर पाहत असाल वरती एकदम टोकाला जाणारं एक छोटंसं घुमटाकार आहे, त्यालाही थोडंसं डिटेल केलात तर म्हणजे असे स्पॉट निवडा की जे आपल्याला पूर्ण पेपर फिलअप करता येतील. आपण आता जो लँडस्केप करायचा विचार करत होतो आणि जो समोरून व्ह्यू एका मंदिराचा आणि तोच टर्न घेऊन जर आपण लँडस्केप बघतोय, हा एक लँडस्केप आपला होऊ शकतो जिथे खूप सारे घरं आहेत तिथे आपल्याला काम करायला मिळेल. समोरच विटांचं काम करायला मिळेल जिथे रेडिश कलरचे दगड्स आहेत. आणि ह्याचं असं म्हणणं आहे की हे शिवरायांची वखार आहे आणि इथे शिवराय वखार छत्रपती शिवाजी महाराज आपले इथे येऊन गेले आहेत. सो त्यांचं जे वखारीचं वगैरे हा सगळा सिलॅबस तुम्हाला इथे पाहायला मिळेल. मी जिथे उभी आहे तो राजापूर आहे आणि राजापूरच्या इथे एक ब्रिज आहे. ब्रिजच्या इथून जर आपण टर्निंग पॉईंट घेतोय आणि तिथे तुम्हाला एक मस्जिद दिसतंय, त्याच्या इथून जी नदी जाते ती अर्जुन आहे आणि त्याच्या पुढे गोवा हायवेसाठी सगळ्यात मोठा ब्रिज बनणार आहे आणि तो बनेल तेव्हा तोही आपला एक लँडस्केपचा मुद्दा होईल. एका स्पॉटवर उभं राहून एवढी सगळी इन्फॉर्मेशन मिळाली आहे आणि गोव्याला जाण्यासाठी आपल्याला हायवे पण मिळतोय, म्हणजे तो थोड्या दिवसांनी आपण त्या हायवेने पण जाणार आहोत. वाव सही. सो स्पॉट निवडताना कसे निवडायचे हा सगळ्यात मोठा प्रश्न आर्ट स्टुडंटसाठी असतो. आणि काही लोकांना प्रॉब्लेम असतो की स्पॉट्सवरती येताना बसताना आपण काम करतो आणि आपण सिक्युअर जागा निवडत नाही. तर माझं असं म्हणणं आहे जेव्हा तुम्ही स्पॉट निवडाल तेव्हा आधी बसण्याची जागा व्यवस्थित ठरवा आणि त्यानंतर स्पॉट निवडा. म्हणजे शेड अँड लाईट चेंज झाली की आपल्याला मुवमेंट चेंज करायला लागतात, त्यामुळे आधी ती जागेचा बंदोबस्त करा, तुमच्या स्वतःसाठी सिक्युअर बंदोबस्त करा आणि मग स्पॉट निवडा. आता मी जिथे बोलते त्याच्या बॅकसाईडला अजून एक स्पॉट दिसतोय जो मगाशी मी ड्रग्स दाखवले आणि ते ड्रग्स खूप छोटे छोटे दिसतात. तर तुम्ही ॲप्लिकेशन आणि कंपोजिशनसाठी पण याचा उपयोग करू शकता. सो हे खूप सुंदर आहे. तुम्ही जिथे उभं राहाल तिथे स्पॉट ने. सो कंपल्सरी नाही आहे की आपण जेव्हा एका ठिकाणी स्पॉट निवडतो त्यावेळेला फक्त लँडस्केप करा. आपल्याला आर्टमध्ये कंपोजिशन हा टॉपिक आहे, लँडस्केप हा टॉपिक आहे, पोर्ट्रेट हा टॉपिक आहे. अशा वेळेला आपण जे निसर्गाच्या सानिध्यात असणारे कलर्स आणि रंगसंगती याचा आपण वापर करू शकतो. एकंदरीत आपण थोडीशी चिटिंग करू शकतो. आता मी तुम्हाला जो व्ह्यू दाखवणार आहे त्या व्ह्यूमध्ये जर तुम्ही फक्त कंपोजिशनचा विचार केलात की मला कंपोजिशन करायचं आहे आणि अशा वेळेला एखादा नैसर्गिकरित्या जर आपण एखादा फ्रेम घेतली आणि त्याला आपण कंपोजिशनमध्ये जर कन्वर्ट करतोय तर नक्कीच आपण थोडंसं आपल्याला हेल्प होते पेंटिंगमध्ये. आणि आता मी जो व्ह्यू दाखवणार आहे तो पुंडलिकाचं मंदिर आहे आणि पुरातन आहे. इथे ब्रिजवरती आम्ही उभे आहोत आणि इथे एक व्ह्यू आहे की जो बॅकसाईड मी जिथे उभी आहे तिथे बॅकसाईडला मी आताच एक व्ह्यू दाखवला की लँडस्केपसाठी आपण त्या आर्किटेक्चर मंदिराचा उपयोग करू शकतो जो थोडा आर्किटेक्चरप्रमाणे आहे, त्याच्यात कोरीव पण आहे. त्याच्याच ऑपोजिट साईडला मी जिथे उभी आहे तिथे तो पाण्याचा फ्लो पुढे गेलेला आहे. इथे एक पुंडलिकाचं मंदिर आहे, हे त्याचं प्लस पॉईंट आहे आणि ते खूप जुनं आहे. पण या गोष्टीला आपण एक आर्टच्या बॅकग्राऊंडनी जर बघितलं तर नक्कीच आपल्याला हेल्प होईल कुठेतरी की बाबा आपल्याला जर कंपोजिशन करायचं आहे तर आपण ॲक्रॅलिकचे फ्रेश कलर, आता मी जिथे उभी आहे तिकडे गाड्या आहेत, छप्पर आहेत, फ्रेश कलर स्कीम आहे, प्रायमरी कलर स्कीम आहे. सो कुठेतरी ती हेल्प होईल आपल्याला की आपण ते कलर फक्त पुट करायचे आहेत कॅनव्हसवरती. आणि
इझिली ते कंपोजिशन बनून जाईल. म्हणजे निसर्गाने आपल्याला फक्त निसर्ग लँडस्केप करण्यासाठी टॉपिक्स दिलेले नाही आहेत, फक्त तुमची नजर रेडी असायला हवी की तुम्ही निसर्गामधून काय घेताय. तर मी तुम्हाला तो व्ह्यू दाखवते. हा तो व्ह्यू आहे. दिसायला हा भले थोडासा कंपोजिशनप्रमाणे जर बघितलं, त्याच्यामध्ये डोंगर दऱ्या आहेत, त्याच्यानंतर गाड्या आहेत, कलर स्कीम्स आहेत, थोड्याशा गाड्यांमुळे प्रायमरी कलर स्कीम आहे, एक मंदिर आहे. लँडस्केप करायला गेलात तर मंदिराला नक्कीच ऑब्जेक्ट करून त्याचं रिफ्लेक्शन वगैरे आपण करू शकतो, ठीक आहे. पण जर आपण एक कंपोजिशनचा विचार केला तर या सगळ्याला ॲबस्ट्रॅक्ट फॉर्ममध्ये जर डिवाईड केलं, मोठे मोठे पॅच टाकले, रिफ्लेक्शन टाकले आणि मल्टी कलर्स आणि न्यूट्रल कलर्स या हिशोबाने जिथे जिथे गाड्या आहेत तिथे प्रायमरी कलर स्कीम अशा हिशोबाने जर कंपोजिशन केलं तर नक्कीच हा देखावा आपल्याला कंपोजिशन करण्यासाठी पण हेल्प करेल. सो गाईज, तुम्ही जेव्हा कॅम्पला जातात किंवा ट्रॅकिंगला जातात किंवा एखाद्या ठिकाणी फिरण्याच्या ठिकाणी जातात आणि आपण खूप काही असे स्पॉट शोधतो, मग स्पॉट शोधताना फक्त लँडस्केपचा विचार न करता आपण कंपोजिशनसाठीही असा विचार करायचा की याचा आपण उपयोग करू शकतो. सो या सगळ्या गोष्टी होण्यासाठी तुमची नजर आधी रेडी असायला हवी आणि ती हळूहळू होते. अर्थातच डिप्लोमा आणि डिग्री याच्यासाठी 4 वर्ष आपण आर्ट कॉलेजमध्ये काम करतो आणि हे काम केल्यानंतर खूप कामानंतर ही नजर रेडी होते. मी माझ्या आता ज्या आर्टसाठी जे मुलं तयार होत आहेत, ज्यांना एक छोटासा आढावा हवा आहे की नक्की हा प्रकार काय आहे, यासाठी हे व्हिडिओज ब्लॉग्स बनवते जेणेकरून आर्ट करण्यासाठी थोडी हेल्प होईल. आणि कॅनव्हसवरती येताना एक मनामध्ये भीती असते की बाबा रंगसंगती कशा येतील काय येतील. सो गाईज, कोरा कॅनव्हस लावा, उतरा बाहेर, कामं करा आणि बिंदास्त कामं करा. त्यामुळे थोडासा कॉन्फिडन्स वाढतो आणि मग करायला काही प्रॉब्लेम नाही आहे. तर केलेले आर्टवर्क माझ्याबरोबर शेअर करा. थँक्यू सो मच.